राम राम म्हणलं जरा व्हिडिओ करायला तुमचा. बरोबर. पहिलेचा काळ आताचा काळ. आताचा काळ काय माणसात आहे का काळ ही काय लबाड बोर्ड नुसार. आता पोरग कोणचं आहे की पोरग कोणची आहे कळा ना की आता पॅन्ट टी शर्ट घालून. तुमच्या काळात कसं राहत होतो जरा. आमच्या काळात झगा झगा फडका. हा साडी. पहिलं महिला लिवायच्या का. आता काळाप्रमाणे निघाली फॅशन म्हणूनच म्हणाला. आता आपण फक्त बघून उघड डोळे झाकायचं काम आहे. ते मी पुण्याहून यालतो जरा राती झालती त्याला का पोरग म्हणलं हे पोर पलीकडे सरक म्हणलं मामा मी पोरग ना हो म्हणली पोरगी आहो. एस टी मध्ये झालं का. पहिलेच्या काळात काय काय खात होतो. काय खायला हायब्रिड इलो मिलो अन्न मिळत नव्हतं खायला. आता मग पहिलेच मिळत नव्हतं पण चौदार होत. चौदार होत लई चौदार. एक वर सकाळी गेलो दुपारचं जेवायला बाई नव्हतं पण आता का नाही तीन टाइम खाऊन बी भूक लागायचं लागली आहे. म्हणजे पटका लेवणारे असे गुरुसेट लेवणारे धोतर लेवणारे माणसं आता नाहीत. नाहीत आता. तुमच्या गावात आता किती आहे तुमचे असे लेवणारे. एकटाच एकटाच आहो का तुम्ही. जेवण पण होत मग तुम्ही कसं वागत होता. आताचे पोरव कसं वागाले. आता काय नाही लगन होण्याच्या आधीच बोलाले तर आम्ही सहा सहा महिने बोलत नव्हतो. चोरून जायचं घरला जायचं झालं की सासरवाडीत का. सासरवाडीत नाही आपलं स्वतःच्या घरी. घरी खोलीत बायकोकडे जायचं म्हणलं की चोर होऊन जायचं काय वाजत की वाटत होत. आणि आता काय धडस. मग आता तुमच्या काळात कसे लग्न होत होते जरा. तुम्ही आता सुरी केल्या तर जात असाल की. तुम्हाला आता जरा जुनी माणसा म्हणून तुम्हाला सुरी केल्या तेवढं नेत असत्याल. मग आता सुरी केल्यावर पहिलं कसं लग्न ते कार्य कसं व्हायचे. आता कसं आहे. आता ते काय माळ घातले की झाले. पहिलं आमच्या काळात हे असला फेटा बाशिंग बांधायचं ते बाशिंग होते बघा. ते आता बैलाला बांधते तसे मोठे का. होते ती बांधून तर लग्न होते. आताच काय माळा घातल्या की झाले लग्न झाले. एकमेकाशी कसं वागायले ते. बायको नवऱ्याला म्हणते इथं बस मी जरा जाऊन येते बाजार करून येते तू चौर घरी बस लेकराला घेऊन. आताचा काळ आणि पहिल्याचा काळ होता. चल म्हणलं तर नग मामित होत्या जावा तुम्हीच. मी घरीच बसते. घरीच बसते. आताच्या महिलाच्या डोक्यावर पदरच नाही. आता पदरच नाही का. डोईचा पदर खांद्यावर आलाय. खांद्यावरचा पदर कंबरावर येणार. आणि टी शर्ट घालून नवऱ्याला म्हणणार बघा बरं मी कशी दिसते. बघा बरं मी कशी दिसते. अजून नवऱ्यालाच विचारणार कशी दिसते बघा. कशी दिसते बघा. आणि नवऱ्याचं नाव इलाज लई छान दिसते म्हणायचं का. म्हणल्यास बागच नाही. पुण्याला कशाला गेलतो. लिखीकड. मग काय चार आठ दिवस राहिलो का. दोन महिने. दोन महिने राहिलो का. मग शहरामध्ये खेडेगावात कसं वाटलं जरा. शहरात बदलच असत. आता तिथं एक दहा दहा मजल्यावर पाच पाच मजल्यावर कोणी कोणाला बोलत नाही दार लावून राहतात. मग बरं तुम्ही तिथं दोन महिने काढलो. काय करावं ना इलाज आला. मग तिथं आता संडाची सोय नसते. ते संडाची वेगळे वेगळे भांडे असतात कसं बसायचं कसं जायचं. समजा शिकविल तर. समजा शिकविल तर. आता ती बसून संडास करायचं भांड्यात बी बसलो का. तिथं बसलो बसलो. मग कसं वाटलं. आपण असं मोकळ्या पटंगात पटंगणात बसता. संडास होत नाही. संडास होत नाही का. पाणी सोडायचं वेगळंच. इकडं बटन दाबली खाली जात पाणी आपणच. मग तिथं आता जरा चांगली तुमचे सुविधा असेल. मग ते धुवायचा हात बी आहे की. आहे की साबण लावून हात धुवायचा तिथं. नाही तू आपला नाही. ते संडास केल्यावर ते ऑटोमॅटिकच धुवते ना. होता का हात तसा प्लास्टिकचा. होतो होतो. मग कसं केलं तुम्ही ऍडजस्ट म्हणाला. आता आपल्याला काय दाबलो. बटन दाबले पाणी बळाला जायचं खाली. आणि धुवायचं कसं. अहो नाही अनेक म्हणजे कशासाठी. मी आता खाली बसून देत होतो. दुसऱ्याचं काय सांगा. म्हणजे काय म्हणायचं मला. शहरामधले लोक वयोवृद्ध झाल्यानंतर शहरामध्ये खूप अडचणी असतात. कारण आता ग्रामीण भागात आपण मोकळ्या पटकनात बसताव हिंडताव चार माणसं ओळखीचे राहतात. तिथं काय एकावर एक एकावर एक घर
आपलं कवाड लावून मध्ये शेजाऱ्याला काय झालं माहिती नाहीत ना एकमेकाच्या. मग तुम्ही 2 महिने काढलो म्हणल्यावर तुम्ही आता पहिलं तुमचं जीवन सगळं ग्रामीण भागात खेड्यातच गेलं, हा जरी लात शहराच्या भोवती जरी असलो तर मग तिथं 2 महिने तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे काय नाव इलाजानं काढलो का राहू म्हणून? का बरं ना इलाजानं का बरं? म्हणजे कर्मच ना तिथं दार लावून ते बसायचे, कुणी कुणाला बोलत नाही काही नाही. तसं गेलं तर चौकात बसलं तर कुणी कुठला विचारित नाही. तेरापेक्षा खेडेगावातच आनंद वाटते म्हणाय की? खेडेगावातच आनंद, इथं खेड्यातच आनंद आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा, आमच्याशी खूप चांगलं बोलला तुमचं. काय असंच हसमुख राहा, आनंदी राहा. मी आनंदी आहेत म्हणल्यावर मलाच व्हिडिओ करताना आनंद वाटलाय. नाही आता का नाही, समजा आनंद आहे बघा, असं वासराला वैरल टाकू देत नाही तुम्हाला मुलं का? लई चांगलं आहे आमचं. बरं.